राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असे संकेत शरद पवार यांनी दिले. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची भूमिका घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली होती. त्यांनी आता सांगितलं त्यांना तर महाराष्ट्राच्या कानावर कोपऱ्यात द्यायचे, विचार सांगायचे, दृष्टिकोन सांगायचा, कसा महाराष्ट्र उभा करायचा हे सांगायचे आणि हा एक प्रत्यक्ष गजवायचे आणि हे करण्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर आपलं मतदारसंघ हा समजण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करावं लागेल आणि काम तुम्ही कराल याचा 100% मला विश्वास आहे. या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मी एवढंच सांगतो, पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरात होणार आहे. याच्याबद्दल माझ्या म्हणण्यात शंका नाही, कारण हे साखरे गाव मोठं ऐतिहासिक गाव आहे. या साखरे गावामध्ये साखर कारखाना उभा करण्याचं काम राजाराम बापूंनी केलं होतं आणि या साखरे गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच्यामधून याच भागाच्या सुखसाच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र फुलं नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण फिरी शक्तीनं त्यांच्या पाठीशी उभे जाईल हाच दिलासा आणि विश्वास या ठिकाणी देतो. जर तसं पवार साहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार ह्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती आणि एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतंय मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे. त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामधले. ठीक आहे, थँक्यू. मुख्यमंत्री पदावर नेमकं काय, कारण उद्धव ठाकरे म्हणतात की निवडणुकीच्या नंतर आम्ही ठरवू, नंतर स्टेटमेंट असं येतं की आधी महायुतीचा मुख्यमंत्री पहा. मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी आता महायुती आणि महाविकासाकडे चालूच राहणार. हे राजकारण आहे शेवटी. लोक कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहेत हे अख्खा देश जाणतो. त्यासाठी कोणी घोषणा करण्याची गरज नाही.